आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. टाकवडेत कडकडीत बंद, मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेचं दहन, रक्षाही सावडली, असलं सरकार नको रे बाबा आम्हाला, मराठे संतापले. शिरोळ तालुक्यातील टाकवडे गावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेचं दहन करत मराठा आरक्षणाची मागणी करण्यात आली. शिरोळ तालुक्यातील टाकवडे गावात मराठा आरक्षणाची धग आज मोठी जाणवली. येथील मुख्य चौकात आज जनता एकवटली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करत टाकवडेतील प्रत्येक रस्त्यावरून रॅली निघाली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा येथे तयार करण्यात आली. प्रथम प्रतिमेपुढे शंखध्वनी करण्यात आला आणि नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेचं दहन करण्यात आलं, तर सायंकाळी रक्षाही सावडण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री ढोंगी आणि लबाड आहेत असा आरोप करण्यात आलाय. मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्यावं अशी मागणी येथे करण्यात आली. आज टाकवडेत कडकडीत बंदही पाळण्यात आला होता. विविध समाजातील नेत्यांनी बंदला पाठिंबा दिला. टाकवडेतील जनतेने एकमुखी मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे. मानकर न्यूज साठी टाकवडेहून सुनील भोसले. एक आपले फडणवीस यांचं एक दहन केलं त्या पुतळ्याचं आणि आपलं आरक्षण संदर्भात सगळ्या समाजाने जे आपल्याला पाठिंबा दिला त्यांचं मी खरोखर अभिनंदन करण्यासारखं आहे. आणि आज एक दिवसाचं ठिय्या आंदोलन हे आपल्या स्टेजवर करण्यात येणार आहे, तरी सगळ्यांनी त्याला पाठिंबा देणं गरजेचं आहे. म्हणून मी बोलतो मातृशब्द तरुण रस्त्यावरती उतरलेलं आहे. जर तुम्हाला हात जोडून सांगितलेली भाषा कळत नसेल तर हात सोडून सांगण्याची आमची तयारी आहे, एवढंच मी बोलतो आणि माझं मनोगत व्यक्त. छत्रपती रायश्री शाहू महाराज यांच्या वारसदार आहोत आपण. कुठल्याही प्रकारचा म्हणजे समाजाला गालबोट लागेल अशा प्रकारचं हिंसक काही आपण करायचं नाही आहे. आपण चांगल्या पद्धतीनं आपल्या मागण्या आता जवळजवळ ते रेटत आणलेले ते शासनाला रेटत आणण्याचा प्रयत्न केला. खरी आम्ही त्यांना म्हणजे दाखवलं आहे आणि आता ते जवळजवळ पूर्णत्वाकडे आलेले आहेत. आणि सर्व समाजांना संयम राखून आपण एक समाजाच्या मागण्या आपल्या ज्या काय न्यायालयीन पद्धतीनं किंवा शासकीय पद्धतीनं असतील त्या पद्धतीनं मागूया आणि 4 वाजता मागूया.